जय जिजाऊ, जय शिवराय। मी युवा शिवशाहीर अरविंद प्रकाशराव घोगरे आपल्या सर्वांच्या लाडक्या क्रांती महाराष्ट्र यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक असे स्वागत करतो। सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या बाजूने जो निकाल दिला, खऱ्या अर्थाने हा राहुल गांधीचा विजय नसून हा विजय आहे भारतीय संविधानाचा, हा विजय आहे लोकशाहीचा। खऱ्या अर्थाने ज्या राहुल गांधीने गेली 10 वर्षापासून इथल्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारलं, खरं तर राहुल गांधी म्हणजे कोण? राहुल गांधी खऱ्या अर्थाने या 10 वर्षामध्ये या भारताला मिळालेलं सक्षम असं नेतृत्व, ज्या माणसाने गेली 10 वर्षापासून जीवाचं रान करून प्रचंड संघर्ष या ठिकाणी केला, जो राहुल गांधी आपल्या आजीवर ज्या व्यवस्थेने 32 गोळ्या चालवल्या, त्या इंदिरा गांधी या देशासाठी शहीद झाल्या, त्या इंदिरा गांधीच्या पार्थिव शरीरावर श्रद्धांजली देणारे ते राहुल गांधी, आणि नंतर पंतप्रधान आपले राजीव गांधी यांचे देखील हजारो तुकडे गोळा करून त्यांना अग्नी देणारे हेच राहुल गांधी, ज्यांनी अनेक वार या मुलाने आपली आजी गमवली, या राहुल गांधींनी आपला स्वतःचा बाप गमवला, प्रचंड संघर्ष करून या 10 वर्षामध्ये त्याला कोणी पप्पू म्हणलं, प्रत्येक माणसाला उत्तर न देता काहीच पूजा समजून काम करणारे देशाचे नेते राहुल गांधी हे मात्र या लोकशाहीच्या माध्यमातून या व्यवस्थेवर हल्ला करत राहिले आणि जनसामान्याचा आवाज संसदमध्ये मोठा करत राहिले। या राहुल गांधीवर अशी कोणती वेळ आली की यांना संसदेमध्ये निलंबन करण्यात आलं? ते राहुल गांधी असं कोणतं स्टेटमेंट बोलले की त्यांना निलंबन त्यांचं केलं गेलं? या ठिकाणी राहुल गांधी असे बोलले की आपल्या देशामध्ये नीरव मोदी हजारो लाखो कोटी रुपयांचा घोटाळा करून इथल्या गोरगरीब लोकांचे पैसे घेऊन तो नीरव मोदी पळून गेला, आणि ज्यांनी या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे ते पण देखील मोदी, नीरव मोदीची आणि ह्या मोदीची बरोबरी केल्यामुळे संसद माननीय लोकसभा अध्यक्ष यांनी त्यांच्यावर कारवाई केली आणि राहुल गांधीचं निलंबन झालं। आणि खऱ्या अर्थाने राहुल गांधी या सर्वसामान्य माणसासोबत खांद्याला खांदा देऊन राहुल गांधी यांनी अखंड पायी यात्रा या देशामध्ये काढली आणि सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं काम खांद्याला खांदा लावून इथल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या सोबत जाऊन हिंदुस्थान भारत यात्रा राहुल गांधी यांनी काढली, जोडो भारत यात्रा राहुल गांधी यांनी काढली, आणि संबंध महाराष्ट्रातील भारतातील लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला। खऱ्या अर्थाने ज्या या भारतामध्ये जी काही लोकशाही नांदते, आपल्या भारतीय संविधानाचं एक मूलमंत्र आहे की हजारो चौकशा करा, 1000 वेळेस चौकशा करा, पण एकाही निरापराध माणसाला शिक्षा होता कामा नाही हे भारतीय संविधान आम्हाला सांगतं आहे। आणि खऱ्या अर्थाने कलम क्रमांक 19 नुसार तुम्हाला आम्हाला बोलण्याचा आणि आपोआपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार या देशामध्ये प्रत्येकाला संविधानाने दिला आहे। पण राहुल गांधी असं बोलले की त्यांच्यावर संसदीय कारवाई करण्यात आली आणि राहुल गांधीचं निलंबन झालं या ठिकाणी। म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, सत्य परेशान होऊ सकता है लेकिन पराजित नाही। आणि खऱ्या अर्थाने हा राहुल गांधीचा विजय आहे। लोकांनी लोकांसाठी सुरू केलेली शाही म्हणजे लोकशाही, पण अलीकडच्या या 10 वर्षामध्ये नेत्यांनी नेत्यासाठी सुरू केलेली हुकुमशाही, प्रत्येक नेत्याला नेत्यांनी आपण आपल्या स्वार्थासाठी खऱ्या अर्थाने इथल्या लोकशाहीचा वेगळ्या पद्धतीनं दुरुपयोग, इथली व्यवस्था भांडवलदारी व्यवस्था असेल, हुकुमशाही देशाची वाटचाल, या देशाची समस्या अजूनही काही सुटली नाही, आणि राहुल गांधीसारखा माणूस येणारा उमदा तरुण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारतो आहे, व्यवस्थेविरुद्ध त्यांना जाब विचारतो। खऱ्या अर्थाने राहुल गांधीचा विजय हा सर्वसामान्याचा विजय आहे आणि सर्वसामान्य माणसाला या लोकशाहीवर आणि इथल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास राहिला नव्हता, पण राहुल गांधीच्या विजयाने सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने भारतीय संविधान, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं तुम्हाला आम्हाला जे भारतीय संविधान दिलं आणि प्रत्येकाला जगण्याचा आणि आपली हक्क मांडण्याचा अधिकार या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्राची सुरुवात करताना छत्रपती जय शिवराय नावाने करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करायचे, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा प्रश्न विचारला, आपण एवढं मोठं संविधान लिहिलं, हे संविधान लिहिलं, याचं काम पूर्ण केलं, हे संविधान लिहित असताना आपल्याला कोणाची आठवण आली? त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, हे संविधान मला पूर्ण करण्याची क्षमता आणि हे संविधान लिहित असताना मला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आठवत होतं आणि या स्वराज्याचा नेम होता सर्वास पोटास लावणे आहे, जो चांगला वागला
त्याला बक्षीस दिले गेलं आणि ज्यांनी स्वराज्याची द्रोह केला त्याचे हातपाय कलम करण्यात आले. हे आमच्या स्वराज्याचा नेम होता आणि याच भारतीय संविधानाचा खऱ्या अर्थाने जो विजय आहे, राहुल गांधीचा विजय नसून हा सर्वसामान्यांचा विजय आहे. आणि राहुल गांधींचा जर या बाजून कोर्टाने त्यांच्या विरुद्ध बाजून जर निकाल दिला असता तर या माणसाला गेली 5-7 वर्ष कोणतीही निवडणूक लढण्याचा अधिकार त्यांना नसता. पण खऱ्या अर्थाने आपली बाजू आपला मांडण्याचा अधिकार इथल्या भारतीय सर्वसामान्य माणसाला भारतीय संविधानाने दिला. तुम्हाला आम्हाला जसा राहुल गांधींनी दिला तसा प्रत्येक माणसाला दिला. आम्ही भारताचे लोक, कारण लोक म्हणले की सगळ्यांना सगळ्यांचा अधिकार देण्याचं काम इथल्या भारतीय संविधानानं केलं. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारतीय संविधान.